बुलेटिनच्या सुरुवातीला सिंधुदुर्गात महत्वाची बातमी. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा निकाल हा अवघ्या काही वेळात लागणार आहे. सध्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. 3 राऊंड मध्ये ही मतमोजणी करण्यात येणार आहे. 8 टेबलांवरती एकाच वेळी ही मोजणी सुरू आहे, तर दुसऱ्या टप्प्यात महिला उमेदवारांची मतमोजणी होणार आहे. यामुळे निवडणुकीचा निकाल येण्यासाठी 1.5 ते 2 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मतमोजणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. आपण सध्या उभ्या आहोत ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिक्षक पदपीठ या हॉलमध्ये जी आहे ती मतमोजणी सुरू झालेली आहे. पहिला राऊंड जो आता सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्याचबरोबर ही निवडणूक जी अतिशय महत्वाची असणार आहे. शिवसेना आणि राणे यांच्यामध्ये ही निवडणूक असणार आहे. ही प्रतिष्ठेची निवडणूक समजली जाते. ही मतमोजणी जी आहे ती 8 टेबलवरती होणार आहे. त्याचबरोबर 3 राऊंडमध्ये ही मतमोजणी होणार आहे. 19 जागांसाठी 39 उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत. त्याचबरोबर 981 मतदार जे आहेत ते एकूण मतदार आहेत आणि त्यामध्ये 968 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता, कालचा वाद लक्षात घेता, त्यामुळे इथे एक्स्ट्रा पोलीस फोर्स जी आहे ती या ठिकाणी मागवलेली आहे. त्याचबरोबर ही निवडणूक जी आहे ती अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सरकार पॅनल असे या निवडणुकीची पार्श्वभूमी असणाऱ्या ह्या दोन भाजप आणि शिवसेना या दोन दोघांमध्ये ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. अमोल कले, साम टीव्ही, सिंधुदुर्ग, रत्नागिरी.